नमस्कार, मी सांगशी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल समीक्षा ब्लॉग. तर आज मुंबईमधला माझा सेकंड दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आम्ही गेलेलो ठाण्याला फिरायला. सो तिकडे पण खूप मजा आली. तुम्ही जर कधी ठाण्यात वगैरे गेलात तर नरेंद्र मोदी गार्डन आहे तर तिकडे ठाण्यामध्ये तिकडे जा, आणखी आनंद घ्या. सो आता म्हटलं दुसरा दिवस आहे तर म्हटलं मावशीला पाऊस पण नव्हता तर म्हटलं फिरायला जाऊया. तर मग मम्मी म्हटली की मम्मी नको म्हणत होती, पण मग मी मावशीला रेडी केलं आणि आम्ही मग ठरवलं की जायचं हँगिंग गार्डनला. त्यानंतर मग आम्ही आवरून वगैरे दादरला गेलो आणि दादरवरनं काय ग्रँड रोड, हां ग्रँड रोडला उतरलो आणि तिथून मग टॅक्सी वगैरे बुक केली आणि निघालो हँगिंग गार्डन. सो मुंबईचं ट्रॅफिक बघता आम्हाला जिथे 10 ते 15 मिनटं लागायला पाहिजे तिथं आम्हाला अर्धा तास लागला हँगिंग गार्डनला पोचायला. पण ठीक आहे, काही उशीर झाला तरी काही नाही, कारण की ह्या ठिकाणी जी शांतता होती आणि जो एकांत होता तो खूप छान वाटला मला. ठीक आहे, सगळीकडे थोडेसे कपल्स वगैरे होते पण त्यांना इग्नोर करता आपण आपल्या जर जगात रमलो तर इथे टाइम स्पेंड करायला खूप छान वाटतं असं मला वाटतं. त्यानंतर मग इथं मी मम्मीला माझे रील्स काढायला सांगितलेले. सो ठिकाण खूप छान आहे, जर तुम्हाला फोटोशूट वगैरे करायचं असेल किंवा रील्स बनवायचं असेल तर मी 2-3 रील्स बनवले. गार्डन फिरून झालं, आता आम्ही म्हातारीचा बूट बघायला चाललो आहे. चलो इथे सगळे वॉकिंगला वगैरे, आम्ही आता दुपारची वेळ तरी पण लोक वॉकिंगसाठी आली आहेत. चलो उदर मिळते हे. सो आता आम्ही आलो आहे कमला नेहरू पार्कमध्ये, जे हँगिंग गार्डनच्या समोरच आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की सगळीकडे मला कुत्रेच दिसत आहेत आणि त्यानंतर इथे आपण जेव्हा एंट्री करतो तर इथे खूप सारे पक्ष्यांचे बोर्ड्स लावलेत. मला असं वाटतं की हे सगळे इथे आढळत असतील त्यामुळे इथे लावले असतील बोर्ड्स. साळुंकी, स्वर्गीय नर्तक, शिंपी वगैरे. चला पुढे जाऊया. इथे काही सूचना दिल्या आहेत. वाव, खूपच शांतता आहे मी इथे पण. इकडे मम्मी थांबली आहे, चल चल म्हणतीये. हाच आहे म्हातारीचा बूट, पण तिथे हात जाऊ देत नाहीत, फक्त 12 वर्षाखालील मुलांना अलाउड आहे. आणि इकडे बघा लगेच समुद्र आहे. वाव, व्हॉट अ व्ह्यू. मागे म्हातारीचा बूट आणि तिच्या समोर वाव समुद्र. काय काढू फोटो? वाव, साईडला वा, बघ किती भारी आहे. वाव, सवैकी बसायला आहे आरामशीर निवांत. कुत्रेच बसले ते. काय 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 माहिती. हो हा, आम्ही आता निरीक्षण केलं व्यवस्थित, तर ते घड्याळ आहे. घड्याळ इथे पण छान आहे. काय तर जातो इथे नंतर. इथे बघा कुठे पाण्याच्या बाहेर आहेत त्या. कोणती बिल्डिंग म्हणतीये? पाण्यात नाहीये का वाळा? नाहीये काय माहिती. ह्या दोघींना वाटतंय त्या बिल्डिंग पाण्यात आहेत काय माहिती बाबा.
देखो समंदर पार में आपके पीछे पीछे आ गई, अब आप हमारे पुणे में कब आओगे? हाँ बताओ बताओ मुझे जल्दी। ओके बाय। बघाती तर एक मुलगा एक मुलगी व्हिडिओ काढतात, निडर होऊन काढतात राव। मला तर एकदम भीती वाटते, लाज वाटते व्हिडिओ काढायला। आता वाजले 6:05, तो हम अभी निकल रहे। जसं की मी तुम्हाला ह्याच्या 2-3 मिनटापूर्वी म्हटलेलं की हे जाताना मी तुम्हाला दाखवणार आहे, तर हीच ती प्लेस आहे। लांबून इतकं सुंदर दिसत होतं कारण की त्याचं जे तळं आहे त्याच्या बाजूला इतकं सुंदर प्रकारे बांधकाम केलं होतं, आणि मध्ये तिथे माझा पाय मुरगळला। पण हे व्ह्यू बघण्यासाठी मी खूप घाईघाई चालत होते। सो तुम्ही पाहू शकता की किती सुंदर प्रकारे इथे जे काही बांधलेलं आहे त्या तळ्याच्या बाजूला, आणि आतमध्ये मस्तपैकी कमळे थोडी फुललेली आहेत वाटतो, आणि कळ्या पण दिसत आहेत। तर खूपच सुंदर वाटत होतं, जे आपण समोर बघतो ना तर इतकं भारी वाटतं। गार्डन झालं आहे फिरून, आता चाललो घरी। ये गार्डन में फणस भी है, फणस का पेड़। अयो मेरा पैर मुडप गया। खूप छान छान झाडं आहेत, प्लीज इग्नोर माय हिंदी। ओके बघू आता कोणती बस भेटती, मावशी कशी घेऊन जाते। सो छान वाटलं मला, माझे 2 दिवस खूप मस्त गेलेत इथे। सो आता आम्ही ही बस पकडून जाणार आहे सँडहर्स्ट रोडला, आणि मग तिथून जाणार स्टेशनला। सगळ्यात आधी आम्ही बसने जाणार होतो, पण बसचा प्लॅन कॅन्सल केला, आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा टॅक्सी धरली। तर कारण की मावशी म्हटली येताना खूप लांब वाटलेलं, येताना आम्हाला 30 मिनटं लागली, 30 अर्धा तास म्हणजे, आणि जाताना फक्त 10 मिनटातच आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहोचलो। त्यामुळे मग मावशी म्हटली की आपण रेल्वेनेच जाऊया। मावशीने परेलं काढलं आहे मला हेच कळलं नाही। आता आम्ही ठाण्याच्या लोकलने जाणार आहे, काटकोपरला येईल आता। बापरे ही नको म्हटली मग मावशी, आता कल्याणवाली येतील येईल दुसरी, मग तिने जाणार आहे आम्ही देवा। बाबू स्टेशनला पोहोचलो आणि किती जोराचा पाऊस आला। आता छत्री आहे भिजणार। ओ भाई साहेब म्हटलं आता शेवपुरी खाली। एक तू काय खाणार आहे? तर म्हटलं की मावशीचा बर्थडे पण होता, तर मावशीला ट्रीट द्यावे, त्यामुळे मग मी तिला तिथल्या छोट्याशा हॉटेलमध्ये घेऊन गेले। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मावशी कौशल, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे। अरे फुका नेहमी कसं होतं की मी कौशलच्या बर्थडेला खूप एक्साइटेड असते, आणि मला मुंबईला जायचंच असतं, पण दरवेळेस कौशल मुंबईला असतो, आणि ह्यावेळेस कौशलची इंटर्नशिप चालू होती, सो तो पुण्याला आलेला। मग म्हटलं आलाच आहे तर, आणि मावशीला पण छान वाटलं असतं की आपला मुलगा एवढा दिवस लांब आहे, सो तो पण एकत्र आले असते दोघंजणं, त्यामुळे म्हटलं की आपण एकत्र सेलिब्रेट करूया। आणि आम्ही सगळे इकडे एक्साइटेड असतो की त्यांना आता आम्ही मेणबत्ती फुकायची विसरलो, आणि विदाउट मेणबत्ती फुकता सेलिब्रेशन केलं। सो माझे 2 दिवस कसे गेले मला काहीच कळलं नाही, कारण की मी जेव्हा मुंबईत येते तेव्हा खूप फास्ट टाईम जातो असं मला वाटतं।
आणि मुंबई तर माझी फेवरेट आहेच. त्यानंतर मग मी आता उद्या पण हाफ डे जाणार आहे, कारण की सकाळी ट्रेन नाही आहे. सो जे आहे पण दोन ट्रेन चेंज करायला लागतात, स्पेशल म्हणत होता, त्यामुळे मग अशी म्हटली संध्याकाळच्या ट्रेनीचा. संध्याकाळची परत सिंहगड आहे माझी. सो मी इथेच माझ्या व्लॉगचा शेवट करेल आणि भेटूया पुन्हा काहीतरी नवीन घेऊन. टिल देन ट्राय वन्स, वॉट असे यू कांट डू अँड यू विल नेवर पे अटेन्शन टू देअर लिमिटेशन्स अगेन. थँक्यू, बाय बाय.